केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. त्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाने अधिकृत शिवसेना पक्षाची कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत कुठले महत्वाचे निर्णय घेण्यात आले जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड होईल अशी चर्चा होती. परंतु एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी नव्हे तर पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहेत. यासोबतच या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव, 80% भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठराव, विनायक दामोदर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव, चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचं नाव देण्याचा ठराव, MPSC आणि UPSC करणाऱ्या मराठी मुला मुलींना पाठिंबा देण्याचा ठराव, सोबतच कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी 1-3 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. शिवसेनेची आगामी संघटनात्मक वाटचाल करण्यासाठी शिस्तबद्ध समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलं. त्या समितीमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांची सदस्य म्हणून निवड केली गेली. अशा प्रकारे अनेक महत्वाचे ठराव या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आले. तरी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.